36 जिल्हे, 36 बातम्या, न्यूज G9 महाराष्ट्र, उत्तर तुमच्या प्रश्नांचे। बोदवड येथील जनसेवक विनोद पाडर यांच्या शिवराज्य निवासस्थानी गणरायाचं आगमन बाप्पांच्या निमित्ताने समाजामध्ये एक चांगला संदेश जावा याकरिता चंद्रयान 3 आदित्यान 11 हुबेहूब देखावा साकारण्यात आलाय। गेल्या 15 दिवसांपासून ऋतुजा पाडर यांनी अथक परिश्रम घेऊन हा देखावा बाप्पांच्या डेकोरेशनकरिता साकारलाय। ऋतुजा ही दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे देखावे सादर करीत असते, जेणेकरून जनमानसांमध्ये आणि समाजामध्ये चांगला संदेश देऊन विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी आणि देशाच्या सत्कर्मामध्ये त्यांचं योगदान व्हावं हा शुद्ध हेतू बाप्पाच्या निमित्ताने असल्याचं ऋतुजा पाडर म्हणाली आहे। ती उच्च शिक्षण घेत असून BSc ॲग्रीनंतर MSc ॲग्री PhD, त्यानंतर देशसेवा म्हणून सायंटिस्ट होण्याचा आपला विचार आहे। त्या पद्धतीने शिक्षण घेणं सुरू आहे। वडिलांप्रमाणेच जनमानसाची सेवा करण्याचा मानस ऋतुजा पाडर यांचा आहे। बाप्पाच्या या डेकोरेशनचे सार्वजनिक नव्हे तर घरातील या गणपतीची आरास बघण्यासाठी बोलवडीतील शहरवासियांनी ऋतुजा पाडर यांच्या सर्व स्तरातून कौतुक होते। नमस्कार, माझं नाव ऋतुजा विनोद पाडर। मी BSc ॲग्रीकल्चर शिक्षण कम्प्लीट केलेलं आहे आणि आता कॉम्पिटेटिव्ह एक्झामची प्रिपरेशन करते। आपल्या सर्वांना माहितीच आहे, गणेशोत्सव सुरू झाला आहे, घरोघरी गणपतीची स्थापना सुरू आहे। आमच्या आज शिवराज्य निवासस्थानीसुद्धा आम्ही गणपतीची स्थापना केली आहे। गणपती उत्सव म्हणजे मस्ती मजा हे सगळं तर आलंच, पण त्याचबरोबर जनसामान्यांमध्ये एक चांगला संदेश जावा हा माझा प्रयत्न नेहमी असतोच। त्यामुळे मी दरवर्षी वेगवेगळे देखावे साजरे करून जनसामान्यांमध्ये संदेश पोहोचवण्याचं काम करत असते। आपल्याला माहिती आहे, नुकतीच भारताने चंद्रयान 3 ही मोहीम फत्य केली आहे आणि त्याचबरोबर आता भारताने सूर्याच्या दिशेने सुद्धा वाटचाल केली आहे। या दोन गोष्टींपेक्षा अभिमानास्पद गोष्ट आपल्यासाठी असूच शकत नाही। आपल्या सर्व भारतीयांना या गोष्टीचा खूप अभिमान आहे। त्यामुळे यावेळेस जनसामान्यांमध्ये एक चांगला संदेश जावा म्हणून मी आदित्य L1 सूर्यान मिशन आणि चंद्रयान 3 ही देखावा साजरा करून जनसामान्यांमध्ये संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे। माझीसुद्धा एवढीच इच्छा आहे की मी उच्च शिक्षण घेऊन देशासाठी काहीतरी करावं हाच माझा नेहमी प्रयत्न असेल। जय हिंद, जय महाराष्ट्र। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ईश्वरवाणी जळगाव बोदवडा।